चांदी महोत्सव 2021 हरिओम ऑर्नामेंट घेऊन येत आहे 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर सिल्वर पायल अँड आर्टिकल होलसेल दरात. 1 किलो सिल्वर मालाच्या खरेदीवरती 10 ग्रॅमचे सिल्वर 999 फाईन कॉइन अगदी फ्री. तसेच आमच्याकडे ऑल स्टॉक अवेलेबल असून बॉम्बे फॅन्सी पायल, सेलम, आग्रा, मथुरा, राजकोट, कुपरी, बारसी आयटम, फॅन्सी जोडवी, चैन, ब्रेसलेट इत्यादी चांदीचे दागिने उपलब्ध. स्टॉक 45-65-70 मेल्टिंग लेग चेन्स अँड ऑर्नामेंट ऑल सी 92-50 सिल्वर ज्वेलरी. ACPC बँक ऑफ इंडियन इटालियन स्टॉक अवेलेबल. सिल्वर आर्टिकल स्टॉक अवेलेबल 65-80 मेल्टिंग. आमचा पत्ता. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहता 7 स्टार न्यूज. नागरिकांच्या आरोग्याचा रेकॉर्ड, देशभरातील खासगी डॉक्टर आणि आरोग्य सुविधांची मदती पोहोच पावती देण्यात येणार असून त्यांचा भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटामध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ भिलवडी येथे उत्साहात संपन्न झालाय. माजी सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष 2024 पलूस व कडेगाव विधानसभेतील आमदार संग्राम देशमुख व भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या आदेशानुसार भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समिती भागमधील प्रत्येक गावातील केंद्रीय आरोग्य कुटुंब व कल्याण मंत्रालय भारत सरकारकडून आरोग्य ओळखपत्र नागरिकांना आरोग्य सुविधा देणे हे नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा रेकॉर्ड, देशभरातील खासगी डॉक्टर आणि आरोग्य सुविधांची मदती पोहोच पावती देण्यात येणार असून त्यांचा भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटमध्ये आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ व पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत 10 कोटी कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपये आरोग्य विमा दिला जाणार आहे. या योजनेची सुरुवात 23 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या योजनेचा लाभ सामाजिक आर्थिक जनगणनेच्या आधारावर मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते रमेश पाटील यांच्या निवासस्थानी येथे उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते रमेश पाटील, भिलवडी माजी उपसरपंच तानाजी भोई, मनसूर मुल्ला मुन्ना पठाण, भारतीय जनता युवा मोर्चा सांगली ग्रामीण सरचिटणीस रोहित नलवडे, गणेश गावडे, रमेश पाटील, विशाल निकम, शंकर सुपनेकर, विनोद निकम, आकांक्षा सुपनेकर, प्रशांत बंडगर, दादासो गावडे, दिलीप चौगुले इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो आरोग्यासाठी ऍप जो काढलेला आहे त्या ऍपमध्ये 5 लाखापर्यंत जो काही आपल्याला खर्च येईल वर्षाला तो त्यापर्यंत त्याची जास्तीत जास्त त्यांनी मदत करायचा विचार केलेला आहे. लोकांना मध्ये कोरोना, त्याचबरोबर महापूर आणि त्याचबरोबर त्या सर्व नागरिकांना म्हणजे भारतीय प्रत्येक नागरिकाला 5 लाखापर्यंत मदत त्यांनी जाहीर केलेली आहे आरोग्य विभाग आरोग्यासाठी. त्याचबरोबर आपल्या भिलवडी जिल्हा परिषदच्या वतीनं आणि या ठिकाणी आज त्या डिजिटल ऍपचा शुभारंभ झालेला आहे. त्या शुभारंभाच्या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो जिल्हा परिषदच्या सर्व गटातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी ऍपची आपल्याला प्रत्येक ई सेवा केंद्रामध्ये तो ऍप देणार आहोत आणि त्या ऍप पद्धतीनं आपण ते आधार कार्ड लिंक करून आधार कार्ड आणि नंबर दिल्यानंतर जे काही लिंक झाल्यानंतर जे काही तुम्हाला कार्ड मिळणार आहे ते जवळजवळ तुम्हाला 15 दिवसानंतर ते कार्ड तुम्हाला घरी उपलब्ध होईल. तरी सर्वांनी जिल्हा परिषद गटातल्या सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि हे आपलं ऍप आपण तिथं नोंद करून घ्या ही विनंती. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.